आता मैथमेटिक्स पार्ट सेकंड मधील कमी झालेला अभ्यासक्रम आता आपण पाहूया। मैथमेटिक्स पार्ट टू चैप्टर फर्स्ट सिमिलैरिटी समरूपता या प्रकरणामधील कमी झालेला अभ्यासक्रम पाहूया। पेज 8 थ्योरम ऑफ एन एंगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल रोज 14 to 21। पेज 9 इंटायर पेज पूर्ण पेज ते वगळण्यात आलेला आहे पेज नंबर 9। आता पेज नंबर 10 तेही पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पेज 11 रिमेंबर दिस एग्जांपल 3 and 4। आता रिमेंबर म्हणून तुम्हाला तिसरा आणि जे चौथे उदाहरण दिले आहे तेही वगळण्यात आलेला आहे। पेज 12 एग्जांपल 2 एंड ऍक्टिव्हिटी। पान नंबर 12 वरती उदाहरण 2 दिले आहे आणि ऍक्टिव्हिटी हे भाग वगळण्यात आलेला आहे। पेज 13 ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस सेट 1.2 सब क्वेश्चन्स 1, 2, 3 ऑफ एग्जांपल फर्स्ट। पेज 14 एंड 15 प्रैक्टिस सेट 1.2 एग्जांपल 3, 5, 6, 7, 8, 9 and 11। पेज 28 एंड 29 सेट 1 मतलब एग्जांपल 8, 9 and 10। प्रैक्टिस सेट 1 मतलब एग्जांपल 8, 9 and 10। त्यानंतर चैप्टर 2 पायथागोरस थ्योरम। आता यामध्ये पेज नंबर 40 to 42 एंटायर पेजेस म्हणजे पूर्ण 40 ते 42 म्हणजे 40, 41 आणि 42 हे तीनही पेजेस वगळण्यात आले आहेत। पेज 43 प्रॅक्टिस सेट 2.2 वगळण्यात आलेला आहे। पेज 44 प्रॉब्लेम सेट 2 एग्जांपल 1 सब क्वेश्चन 6। पेज 45 एंड 46 प्रॉब्लेम सेट 2 एग्जांपल 8, 9, 12, 17, 18। चैप्टर 3 सर्कल पेज नंबर 75 थ्योरम ऑफ एंगल बिटवीन टेंजेंट एंड सेकंड रोज 5 to 23। पाचव्या ओळीपासून ते 23व्या ओळीपर्यंत सर्व लाईन्स वगळण्यात आलेले आहेत। पेज 76 to 82 एंटायर पेजेस म्हणजे 76 ते 82 हे सर्व पेजेस अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत। पेज 83 प्रॉब्लेम सेट 3 एग्जांपल 1 सब क्वेश्चन्स 7। पेज 87 to 90 87 ते 90 प्रॉब्लेम सेट 3 एग्जांपल 13, 15, 16, 18, 22, 24 वगळण्यात आलेला आहे। चैप्टर 4 ज्योमेट्रिकल कंस्ट्रक्शन यामध्ये कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही म्हणजे ऍक्च्युअली सर्व अभ्यासक्रमामध्ये आहे। नो पोर्शन हैज बीन ओमिटेड यातला कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही। चैप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री यामध्ये पेज नंबर 116 स्लोप ऑफ अ लाइन ऍक्टिव्हिटी 1 पेज नंबर 117 to 121 एंटायर पेजेस म्हणजे 117 पासून ते 121 पर्यंतचे सर्व पेजेस वगळण्यात आले आहेत। पेज 122 and 123 एग्जांपल 6, 7, 8 ऑफ प्रॅक्टिस सेट 5.3 प्रॉब्लेम सेट 5 सब क्वेश्चन्स 4 ऑफ एग्जांपल 1 सब क्वेश्चन्स 1, 2, 3 ऑफ एग्जांपल 2 एग्जांपल 9, 10 and 22। अशा पद्धतीने 5 प्रकरण आपण पाहिले। चैप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती मधला भाग पेजेस 132 to 137 वर्ड प्रॉब्लेम्स आर ओमिटेड यामध्ये जे शाब्दिक उदाहरण आहेत 132 पासून
37 पानापर्यंत हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. चैप्टर नंबर 7 मेन्शुरेशन कंप्लीटली ओमिटेड, यातील हा सातवा जो प्रकरण आहे मेन्शुरेशन हे पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा परत हा अभ्यासक्रम जरी वगळण्यात आलेला असेल तरी विद्यार्थ्यांनी ते अभ्यास करणं गरजेचं आहे. नो क्वेश्चन विल बी आस्क्ड फ्रॉम द ओमिटेड पोर्शन, म्हणजे कमी झालेल्या अभ्यासक्रमावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. हाउएवर स्टुडंट्स शुड स्टडी द ओमिटेड पोर्शन ऑन देअर ऑन बिकॉज इट मे बी यूजफुल फॉर द फर्दर स्टडी, म्हणजे जरी तो अभ्यासक्रमातून आपण कमी केलेला भाग असेल तरी मात्र तुम्हाला भावी दृष्टीने ते प्रश्न महत्त्वाचे आहेत, म्हणजे तुम्ही ते अभ्यास करणं गरजेचं आहे, मात्र परीक्षेला त्या ते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. कमी झालेला अभ्यासक्रम ही सर्व माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, आणि आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक्यू.